दूर एका शहरात राणी नावाची मुलगी राहत होती. राणी खूपच शांत आणि समजदार मुलगी होती, पण तिच्यामध्ये केवळ एकच त्रुटी होती. तिच्या डोक्यावर केस विरळ होते, ज्यामुळे सगळ्या मित्रांमध्ये ती गमतीचा विषय बनून जात होती. राणीच्या डोक्यावर तर केसच नाहीयेत, राणी थोड्या दिवसात टकली होणार वाटत. राणी नेहमीच आपल्या मित्रमैत्रिणींच्या अशा वागणुकीला सहन करत होती आणि तरीही त्यांना अडी अडचणीला मदत करत होती. अरे, मी तर खेळायचा बॉल घरीच विसरले, आता कसं खेळणार? हा घ्या, माझ्याजवळ दुसरा आहे. राणी नेहमीच इतकं चांगलं वागू नाही, तिच्या वर्गातल्या सगळ्या मुली तिच्या पासून दूरच राहत होत्या. ते सगळे एकत्र जेवायचे, अभ्यास करायचे, खेळायचे, पण राणी मात्र एकटीच राहायची. एके दिवशी राणी एका कोपऱ्यामध्ये बसून रडत होती. हे देवा, मी तर कोणाचंच वाईट नाही केलं, मग देवा तुम्हाला असं का बनवलं? कुठलीच मुलगी माझी मैत्रीण नाही बनत. तेव्हा राणीला एक आवाज ऐकू आला. नको रडूस राणी. राणीने जेव्हा आवाजाच्या दिशेने पाहिलं, तेव्हा तिच्या समोर एक चमकणारा कंगवा होता आणि तो आवाज त्या कंगव्याचाच होता. तू कोण आहेस? मी जादूची फणी आहे. मी तुझ्या चांगल्या कामाने खुश होऊन मी तुझ्या जवळ आले आहे. कंगव्याला बोलताना पाहून राणी आश्चर्यचकित झाली. काय, तू खरच माझी मदत करणार आहेस? माझ्या कमी केसांमुळे माझ्या सगळ्या मैत्रिणी माझी मस्करी करतात, काय तुम्ही माझी मदत करू शकता? हां, मी तुझी मदत करेन. राणी तो कंगवा घरी घेऊन आली आणि त्याने आपले केस विंचरू लागली. एकांतात ती नेहमीच या कंगव्यासोबत आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टींची देवाणघेवाण करत होती. माहित आहे फणी, आज क्लासमध्ये टीचरने टेस्ट घेतली होती आणि मला पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले. अरे वा, पण तरीही क्लास मध्ये माझ्या कोणीच मैत्रिणी नाहीत, सगळे माझ्याशी वाईट वर्तन करतात, मला एक चांगला मित्र हवा आहे. जादूच्या कंगव्याने राणीच्या सगळ्या गोष्टी अगदी लक्षपूर्वक ऐकल्या. कालांतराने जादूच्या कंगव्याच्या वापरामुळे राणी अभ्यासात अव्वल येऊ लागली आणि तिच्या डोक्यावरचे केस खूप दाट आणि काळे चमकदार झाले, ज्यामुळे ती अधिकच सुंदर दिसू लागली. राणीचं हे नवं रूप पाहून वर्गातल्या सगळ्या मैत्रिणींनी तिच्या सोबत आता मैत्री केली. वा राणी, अचानक तुझे केस इतके दाट, लांब आणि सुंदर कसे झाले? राणीने कोणालाच जादूच्या कंगव्याविषयी सांगितले नाही, पण तिच्या एका मैत्रिणीने तिला जादूच्या कंगव्यासोबत बोलताना चोरून बघितलं. बोलणारी जादूची फणी, अच्छा तर ही गोष्ट आहे. ह्या जादूच्या फणीमुळे राणीचे केस इतके सुंदर बनले आहेत. दुसऱ्या दिवशी त्या मैत्रिणीने राणीची नजर चुकवून त्या कंगव्याच्या ऐवजी हुबेहूब दिसणारा दुसरा कंगवा त्या जागी ठेवून दिला. जेव्हा राणीने त्या कंगव्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या कंगव्याने काहीही उत्तर दिलं नाही. जादूच्या फणीने बोलणं का बंद केलं? हे काय झालं? काय माझ्याकडून काही चूक झाली? राणीच्या मैत्रिणीने त्या जादुई कंगव्याने जसे आपले केस विंचरले, तिचे सगळे केस गळून पडले. तिने आरशात स्वतःचं प्रतिबिंब बघितलं आणि ती रडायला लागली. हे देवा, माझे खेळ, आता मी बाहेर कशी जाईन?
आपल्या मैत्रिणीला रडताना बघून राणी तिथे आली आणि तिथे जादूच्या कंगव्याला विनंती केली की त्याने तिच्या मैत्रिणीचे केस आधीसारखे काळे भोर दाट आणि चमकदार करावे. यावेळी जेव्हा त्या मैत्रिणीने त्या कंगव्याने आपले केस विंचरले तेव्हा ते पूर्वीपेक्षा खूप दाट आणि सुंदर दिसू लागले. राणीच्या मैत्रिणीला तिची चूक कळली. तू माझी खूप चांगली मदत केली आहेस राणी. आजपासून मी तुझी आणि तू माझी चांगली मैत्रीण आहेस. मी नेहमी तुझी दोस्ती निभावेन. तुझे चांगले विचार आणि चांगल्या कामामुळे आज तुला एक चांगली मैत्रीण मिळाली. आता माझं काम संपलं. तुम्ही दोघी नेहमी एकत्र राहा. जुनागडच्या नंदीपूर गावामध्ये एक शेठ राहत होते, ज्यांच्या परिवारामध्ये त्यांची पत्नी आणि दोन जुळ्या मुली होत्या, माया आणि छाया. तसं तर त्या दोन्ही मुली जुळ्या होत्या, पण त्या दोघींचं सगळ्यात मोठं वेगळेपण होतं त्यांचा रंग. माया दुधासारखी गोरी होती आणि छाया कोळशासारखी काळी. शेठजी आणि त्यांच्या पत्नीला हे कधी कळलंच नाही की असं का आहे, पण शेठजींनी आपल्या दोन्ही मुलींना एक समानच मानलं. दोघींच्या पालनपोषणामध्ये त्यांनी कोणताच भेदभाव केला नाही. काळाबरोबर त्यांच्या दोन्ही जुळ्या मुली मोठ्या झाल्या आणि आता त्या दोघी खूपच सुंदर तरुणी झाल्या होत्या. मायाला सजण्या नटण्याची खूपच हौस होती, पण छायाला जनावरांची देखभाल करण्याची आवड होती. छायाकडे एक पाळीव चिमणी होती मिनी आणि एक पाळीव कुत्रा पुट्टू. एक दिवस सेठजींच्या मनामध्ये आपल्या दोन्ही मुलींच्या लग्नाचा विचार आला, तर त्यांनी विचार केला की ते त्यांच्या दोन्ही मुलींचं लग्न त्यांच्या आवडीच्या मुलाशीच करून देतील आणि म्हणूनच त्यांनी ह्यावर्षी आपल्या मुलींच्या वाढदिवसाला एका भोजन समारंभाचं आयोजन केलं आणि या भोजन प्रसंगी शेठजींनी गावातल्या अविवाहित तरुणांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा निमंत्रित केलं होतं. सगळ्यांनी माया आणि छायाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, पण सगळ्यांचं लक्ष फक्त मायाकडेच होतं. कोणीही छायाकडे बघितलंच नाही. समारंभ संपल्यानंतर छाया आपल्या खोलीमध्ये गेली आणि रडू लागली. मी कोणालाच आवडत नाही. कोणी माझ्याकडे पाहत सुद्धा नाही. माझा रंग काळा आहे हा माझा दोष आहे का? आणि तेव्हा छायाचा पाळीव कुत्रा तिच्या जवळ आला. छाया त्याला पकडून रडू लागली, पण तेव्हाच तिचे दोन्ही पाळीव प्राणी तिच्या कपड्यांना खेचू लागले. जणू ते दोघं छायाला कुठेतरी नेऊ इच्छित होते. छाया आपला पुट्टू आणि मिनी बरोबर चालू लागली. पुट्टू आणि मिनी छायाला जंगलाच्या दिशेने नेऊ लागले. अरे तुम्ही दोघं मला कुठे घेऊन जाताय? हे काय आहे? एक जादुई दरवाजा? छाया एकटीच त्या दरवाजाच्या आत निघून गेली. जादुई दरवाजाच्या जादुई दुनियेत गेल्यानंतर, छाया तुझं जादुई दुनियेत स्वागत आहे. आशा करतो की तुला तुझ्या दुःखांवर उपाय नक्की सापडेल.
छाया पुढे गेली आणि त्या जादुई दुनियेमध्ये तिला एक हरिण दिसलं, जे एका जाळ्यामध्ये फसलं होतं. अरे हे काय, तू तर फसला आहेस. थांब, मी तुला आत्ता मोकळं करते. छायाने हरणाला मोकळं केलं. धन्यवाद, तू खूप छान आहेस. हा, तू बोलू शकतोस? हा, आता तू पुढे जा. ते हरिण तिथून गायब झालं आणि छाया अजून पुढे जाऊ लागली. आता छायाला एक हंस दिसला, ज्याच्या चोचीला एक दोरी अडकली होती आणि तो फडफडत होता. छाया त्याच्या जवळ गेली आणि तिने ती दोरी काढून टाकली. धन्यवाद छाया, आता तू पुढे जा. छाया आणखी पुढे गेली आणि तिथे तिला एक वाळलेलं झाड दिसलं. अरे अरे अरे, हे झाड तर खूपच सुकून गेलं आहे. मला ह्याच्यासाठी पाणी आणलं पाहिजे. छाया पाण्याच्या शोधामध्ये आणखी पुढे जात राहिली आणि पुढे तिला एक नदी दिसली आणि नदीच्या किनारी एक मटका सुद्धा होता. छायाने मटक्यामध्ये नदीचं पाणी भरलं आणि ती त्या वाळलेल्या झाडाजवळ पोहोचली. तिने त्या वाळलेल्या झाडाला पाणी टाकलं आणि ते जादुई झाड पुन्हा हिरवगार झालं. छाया, तू खूप चांगली मुलगी आहेस. तू खूप जणांची मदत केली आहेस. तुझी ही परोपकारी वृत्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे आणि म्हणूनच मी तुला एक भेट देऊ इच्छितो. आता ज्या ठिकाणाहून तू पाणी आणलं होतंस त्या ठिकाणी तू वापस जा आणि एक डुबकी मार. ठीक आहे, मी तसंच करेन जसं तुम्ही सांगितलं आहे. छाया नदीजवळ पोचली आणि तिने एक डुबकी मारली. पण जेव्हा ती पाण्यातून बाहेर आली तेव्हा आपलं प्रतिबिंब बघून ती खूपच आश्चर्यचकित झाली. अरे हे काय, ही खरंच मी आहे का? पण माझा हा रंग हा गोरा कसा झाला? आणि तेव्हाच एक आकाशवाणी झाली. छाया, तू यशस्वी झालीस. तू ज्या जादुई जीवांची मदत केली त्यांनी सगळ्यांनी भेट म्हणून तुला उपहार म्हणून हा गोरा रंग प्रदान केला, जो अगदी तुझ्या विशाल मनासारखा उज्ज्वल आहे. तुझा हा दयाळू स्वभावच तुझी खरी खुरी सुंदरता आहे. आणि मग जादू झाली आणि छाया परत आपला पुट्टू आणि मिनी जवळ पोहोचली. बदललेल्या छायाला पाहून दोघही छायाच्या आसपास आनंदाने खेळू लागले. छाया गावामध्ये परतू लागली आणि सगळे गावकरी छायाचा गोरा रंग बघून दंग राहिले. शेटजींनी आपल्या मुलीला पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि छायाच्या आईने छायाची नजर उतरवली. आता छाया आणि छायाचे आई वडील खूपच आनंदित होते. आणि काही दिवसांनंतर नंदीपूरचे राजा स्वतः छायासाठी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले आणि छायाचं लग्न राजाबरोबर झालं आणि ती नेहमी आनंदित राहू लागली. या गोष्टीने आपल्याला हे शिकवलं की सुंदरता रंगरूपात नाही तर मनामध्ये असते. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.